मला फक्त भाजपला एकच आणि आमच्या मित्र फडणवीसांना विचारायचं आहे की त्यांनी खरंच केंद्र सरकारचं जे शेष डिझेल पेट्रोलवर त्यांनी लावलेले आहे पर लिटरवर त्याचं एक माहिती राज्याच्या जनतेला त्यांनी पहिले जाहीर करावी. केंद्र सरकारने शेष 18 रुपये रस्ते विकासाचे 4 रुपये शेतकऱ्याच्या नावाचे असे विविध शेष जे लावलेले आहेत त्या शेतची माहिती राज्य सरकार राज्याच्या जनतेला त्यांनी द्यावी आणि मगच मोर्चे काढावे आणि मगच सायकलवर फिरावं. कारण की आज जे काही राज्य सरकारने टॅक्सेस लावलेले आहेत हे महाराष्ट्र सरकार हे जे महाविकास आघाडीचं सरकार आलं यांनी कुठलेही टॅक्सेस वाढवले नाही हे फडणवीस सरकारचे सगळे टॅक्सेस आहे. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं नादांतीनं आणि लोक भावना भडकवून ते केंद्र सरकारच्या विरोधात जी काही आज मागायच्या विरोधात ती लाट देशामध्ये उमटलेली आहे आणि त्याचाच त्यांच्यावर आलेलं जे संकट आहे ते संकट राज्याच्या महाविकास आघाडीवर कसं लोटायचं हा अयशस्वी प्रयत्न फडणवीस आणि भाजप करते असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं.